नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश देवरे, राज्यशास्त्र विभाग, तेजस सोमय्या महाविद्यालय, कोपरगाव। बी सक्सेस ह्या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। या कोविडच्या काळामध्ये विद्यापीठाने, महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या झाल्या देखील। मात्र फर्स्ट सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची गैरसोय झाली आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गैरसोय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये MCQ बद्दल फारशी जागरूकता नव्हती आणि म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी, ही अडचण दूर करण्यासाठी आपण या सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेमध्ये जो काही सिलेबस आपला उर्वरित राहिलेला आहे या अनुषंगाने MCQची तयारी करणार आहोत आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। नुकत्याच विद्यापीठाने सेकंड सेमिस्टरच्या सुद्धा परीक्षा लवकरच होतील असं जाहीर केलं आहे आणि म्हणून आपल्याला वेळ मिळावा यासाठी आपण लवकरच यासाठी हा प्रयत्न करत आहोत। तर पाहूयात आज आपण FYBA राज्यशास्त्र यामधील सेमिस्टर 2 च्या प्रकरणावाईज असणाऱ्या या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या, बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नाची चर्चा या ठिकाणी करणार आहोत। आतापर्यंत आपण 7 भागामध्ये या पहिल्या प्रकरणाची चर्चा केलेली आहे आणि 105 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत। हा भाग 8वा असून यामध्ये आपण या पहिल्या प्रकरणाचे उर्वरित प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 106 जो आहे, ज्या राज्यात एकगृही कायदेमंडळे आहेत त्या ठिकाणी फक्त कनिष्ठ सभागृह म्हणजे टिंबटिंबच अस्तित्वात असते। आता या भागामध्ये जी सुरुवात झाली आहे ती घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या पासून झालेली आहे। मग असं कुठलं सभागृह आहे, विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा की ग्रामसभा, तर त्याचं उत्तर आहे विधानसभा असं। कारण प्रत्येक राज्यामध्ये दोन्ही सभागृह अस्तित्वात नाहीत भारताचा जर विचार केला तर। मग प्रत्येक ठिकाणी मात्र एक सभागृह आहे आणि ते म्हणजे विधानसभा। प्रश्न पुढचा, राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्य विधानसभेत जास्तीत जास्त टिंबटिंब व कमीत कमी 60 सदस्य असतात। हा प्रश्न विधानसभेच्या असणाऱ्या सदस्य संख्येबाबत आहे आणि त्याची घटनात्मक तरतूद आहे की जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती असावेत। त्यानुसार त्याचे पर्याय आहेत 500, 300, 200 की 100 आणि याचा अचूक पर्याय आहे 500 असा, की 500 असावेत आणि कमीत कमी 60 असावेत। आता हे त्या त्या राज्याच्या लोकसंख्येच्या अनुसार ती सदस्य संख्या ठरवण्यात येते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सभासद संख्या टिंबटिंब इतकी आहे। आताच आपण म्हटलं होतं की ज्या त्या राज्याच्या लोकसंख्येच्या अनुसार असणार आहे, मग महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या जी आहे ती किती आहे, 78, 88, 288 की 250। साहजिकच ती 288 इतकी महाराष्ट्राच्या विधानसभेची सभासद संख्या आहे। पुढचा प्रश्न, विधानसभा सभासदांची निवड राज्यातील टिंबटिंबकडून केली जाते। कोण करतं, मंत्री करतात, मुख्यमंत्री, जनता करते की राज्यपाल, तर त्याचं उत्तर आहे जनता। कारण विधानसभा हे लोकनिर्वाचित गृह आहे त्यामुळे या सभागृहातील सदस्यांची जी निवड आहे ती जनतेमार्फत होत असते। प्रश्न क्रमांक 110, विधानसभेवर एका अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार त्या राज्यांच्या टिंबटिंबला आहे। आपण विधानसभेची सदस्य संख्या 288 असं म्हटलेलं आहे, मात्र त्या ठिकाणी जर अँग्लो इंडियन सदस्यास प्रतिनिधित्व नसेल तर अशा वेळेस एक सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार या ठिकाणी आहे आणि तो कुणाला आहे, मंत्रीला, राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना की जनतेला, तर तो अधिकार आहे त्या राज्याच्या राज्यपालांना। म्हणून याचं उत्तर आहे राज्यपाल। पुढचा प्रश्न, विधानसभा सदस्यत्वासाठी वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण असली पाहिजेत। आता हा प्रश्न विधानसभा सदस्यांच्या वयाची जी काही पात्रता आहे त्यावरती आहे। याचे पर्याय आहेत
18, 20, 25, 30 आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 25 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत विधानसभेच्या सदस्यत्वासाठी म्हणजेच आमदार होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 112, विधानसभेचा कार्यकाल टिंबटिंब वर्ष इतका आहे. विधानसभेचा कार्यकाल किती आहे? तर 5 आहे, 2 आहे, 6 आहे कि 3 वर्ष आहे? तर याचं अचूक उत्तर आहे 5 वर्ष इतका आहे. आता 5 वर्ष कार्यकाल असला तरी सुद्धा काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये विधानसभा बरखास्त त्याच्या आधी होऊ शकते किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विधानसभेचा कार्यकाल या ठिकाणी आणीबाणीजन्य काळामध्ये वाढवला सुद्धा जाऊ शकतो. प्रश्न 113, विधानसभा सदस्यांचा कार्यकाल टिंबटिंब वर्षी इतका आहे. तर विधानसभा सदस्यांचा कार्यकाल किती आहे? तर 3 वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष कि 5 वर्ष? तर नक्कीच तो वरच्या प्रश्नाप्रमाणे विधानसभेच्या कार्यकाला इतका म्हणजेच 5 वर्ष इतका असा आहे. प्रश्न क्रमांक 114, विधानसभेच्या अध्यक्षांना टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? सभापती, मुख्यमंत्री, मंत्री की सहकारी. तर जे काही अध्यक्ष असतात त्यांना आपण मागच्याच काही भागामध्ये पाहिलेले आहे लोकसभेच्या बाबत, राज्यसभेच्या बाबत. तर येथे सुद्धा त्यांना सभापती असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 115, टिंबटिंब हे राज्य कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह होय. जसं केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा तसं येथे विधानसभेला जोडून एक सभागृह असतं आणि ते कुठलं आहे? विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा की ग्रामसभा? तर ते विधान विधिमंडळाचं सभागृह आहे त्याला म्हणतात विधान परिषद. प्रश्न पुढचा, सध्या देशातील बिहार, काश्मीर, कर्नाटक व टिंबटिंब व उत्तर प्रदेश या 5च राज्यात विधान परिषद आहे. विधान परिषदेच्या रचनेसंबंधी हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी विधान परिषद मध्ये किंवा विधान परिषद प्रत्येक राज्यामध्ये नाही, भारतामध्ये 5च राज्यामध्ये आहे. मग बिहार, काश्मीर, कर्नाटक, टिंबटिंब व उत्तर प्रदेश, असं कुठलं राज्य राहिले? गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल आहे की ओरिसा आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे हे जे काही 5वं राज्य आहे ते आहे महाराष्ट्र राज्य, म्हणजे आपलंच राज्य. प्रश्न क्रमांक 117, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सभासद संख्या टिंबटिंब इतकी आहे. आता विधान परिषदेच्या सभासद संख्या संदर्भात हा प्रश्न आहे. विधानसभेची आपण पाहिली 288 आहे, तशी महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही इथं पर्याय दिले आहेत 100, 250, 78 आणि 288, तर ती आहे 78 इतकी सदस्य संख्या आहे. यासाठी एक नियम आहे की ती विधानसभेच्या 1/3 सभासदा इतकी असावी किंवा कमीत कमी 40 असावी आणि हे शेवटी लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. मात्र आपण पाहिले की प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद नाही. पुढचा प्रश्न, राज्यातील विधानसभेच्या सभासदाकडून टिंबटिंब सभासदांची निवड विधान परिषदेवर केली जाते. आता हे इथून पुढचे 4 प्रश्न जे आहेत, 4-5 प्रश्न हे फार लक्षात घेण्यासारखे आहेत की विधानसभेच्या किंवा विधान परिषदेवर जे काही सदस्य निवडले जातात ते बहुतेक करून अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात आणि त्यामुळे त्याची विभागणी जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणाहून होते. उदाहरणार्थ विधानसभेतून, स्थानिक स्वराज्य संस्थेतून, शिक्षक प्रतिनिधींच्या मार्फत, पदवीधरांच्या प्रतिनिधीमार्फत, अशा वेगवेगळ्या, आणि याशिवाय राज्यपालसुद्धा काही सदस्य नियुक्त करतात. मग विधानसभेकडनं या ठिकाणी किती सदस्य नियुक्त केले जातात? तर 1/3, 1/6, 1/5 कि 2/3? तर त्याचं उत्तर आहे 1/3 सदस्य जे आहेत ते विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडले जातात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे की विधान परिषदेवर टिंबटिंब सभासदांची निवड
त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत केली जाते आहे. तर याचे सुद्धा पर्याय आहेत, 1/6, 1/3, 1/2 आणि 2/3. तर याचं देखील उत्तर आहे 1/3 सदस्य जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्या मार्फत सुद्धा विधान परिषदेवर 1/3 आमदार या ठिकाणी निवडले जातात. या 8व्या भागाचा हा शेवटचा प्रश्न विधान परिषदे संदर्भातला की विधान परिषदेवर टिंबटिंब सभासदांची निवड जी आहे ती पदवीधर व्यक्तींच्या मतदारसंघातून केली जाते. त्याचे पर्याय आहेत 1/6, 1/3, 1/12 आणि 2/3. तर याचं उत्तर आहे 1/12 सदस्य जे आहेत हे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवरती निवडले जातात. अशा प्रकारे हा भाग या ठिकाणी पूर्ण होत आहे. मात्र या पहिल्या प्रकरणाचे उरलेले प्रश्न आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, तेव्हा या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.